एसबीआय क्रेडिट कार्ड मधून अतिरिक्त भरणा झालेली रक्कम रिफंड व्हावी याकरिता कस्टमर केअरने ग्राहकाला ऍप्स डाउनलोड करण्यास सांगितले, मात्र पैसे रिफंड होण्याऐवजी ग्राहकाच्या खात्यातून तब्बल 81,000 रुपये ऑनलाईन लंपास झाले. या प्रकरणी पारवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुदर्शन देवराव मडावी राहणार रत्नापूर घाटंजी असे फसवणूक झालेल्या फिर्यादीचे नाव आहे. फिर्यादीचे एसबीआय क्रेडिट कार्डचे मिनिमम 2,679 रुपये भरणा केले होते, मात्र कंपनीने स्टेटमेंट ड्यू 4,106 रुपये देखील कटौती केली, त्यामुळे कपात झालेली रक्कम रिफंड व्हावी याकरिता फिर्यादीने कस्टमर केअर धारकाशी संपर्क साधला. त्यानंतर संबंधिताने फिर्यादी सुदर्शन यांना क्विडस्पोर्ट ऍप डाउनलोड करून काही प्रक्रिया करण्यास सांगितली. कस्टमर केअर धारकाने सांगितल्याप्रमाणे फिर्यादीने सर्व प्रक्रिया केल्या, तेव्हा अचानक फिर्यादीच्या एसबीआय क्रेडिट कार्ड मधून 81,000 रुपये ऑनलाइन गहाळ झाले. कस्टमर केअरद्वारे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी पारवा पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात कस्टमर केअर दारव्हा विरोधात गुन्हा दाखल केला.